द्राक्ष, कांदा, केळी, संत्रा हे सगळेच फळबागावाले देखील आहेत का? कांदा फळबागेत येत नाही, परंतु बाकीच्या फळबागा उत्पादकांचं सगळ्यांचंच अतोनात नुकसान झालं. आणि त्यांनी सांगितलं की सुरुवातीला काय झालं, काही जण संपावर होते, काही जण म्हणण्यापेक्षा सरकारमधला काही वर्ग हा संपावर होता आणि ते पंचनामे करत नव्हते. आम्ही तेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा तुम्ही सांगता आम्ही पंचनामे करण्याचे आदेश दिलेले, पण पंचनामे करण्याच्या करता संपत चालू आहे. मग नंतर तो संप त्यांनी मिटला म्हणजे माघार घेतल्यानंतर पंचनामे सुरू झाले. आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही जाहीर केलं, तुम्ही म्हणता ना SDRF NDRF पेक्षा दुप्पट रक्कम आम्ही शेतकऱ्याला देणार, तर शेतकऱ्याच्याकडं सर्व दूरपर्यंत ती पोचलेली नाही आहे. काही शेतकऱ्यांच्याकडे पोचली, परंतु काही शेतकऱ्यांच्याकडे पोचलेली नाही. ती तातडीनं पोचली गेली पाहिजे. अशा प्रकारे हा दोन्ही मुद्दा म्हणजे कांद्याचाही तसंच आहे आणि शेती इव्हन कांद्याचं नाही तर हरभऱ्याचे पण केंद्र ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याच्याबद्दल काही केंद्र सुरू झालेली आहेत. हरभरा केंद्रावर शेतकरी बांधव न्यायला पण लागलेला आहे, परंतु अजूनही केंद्राची गरज आहे, जास्तीची खरेदी केंद्र सुरू होण्याची गरज आहे. आणि तसं तुम्ही म्हणताय त्याप्रकारे वेळेमध्ये परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान द्यायचं, ते पैसे आम्ही त्यांना अशी मागणी केलेली होती की तुम्ही 31 मार्चपर्यंत सगळं क्लिअर करा, तर त्यांनी सांगितलं की आम्ही करण्याचा प्रयत्न करू, परंतु संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं त्याच्यात कितपत यश मिळेल आम्हाला सांगता येत नाही, परंतु आम्ही जास्तीत जास्त त्या शेतकऱ्याला 31 मार्च आर्थिक वर्ष संपतं आणि त्याच्यामुळे तोपर्यंत देण्याचं काम करू. आता उद्या 31 मार्च आहे, आज रामनवमीची सुट्टी आहे. मध्ये RBI ने एक अशा प्रकारचे आदेश काढलेले होते की कुठल्याही बँकांनी 31 तारखेपर्यंत सुट्ट्या घेऊ नये, हेच काम करावं. तसं जर केलं, मी आत्ता पण एका बांधवाचा मला निरोप हे होता की माझ्या मुलीला परदेशामध्ये शिकायला पाठवायचं, तर हे करा, बँकेला फोन करून सांगा. मी त्या बँकेला फोन केला तर तो आत्ता तिथला मॅनेजर होता, तो म्हणाला की आज आम्ही जरी रामनवमी असली तर बँकचं कामकाज आतमध्ये चालू ठेवलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. तसं जर केलं तर आज उद्यामध्ये इच्छाशक्ती, राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवली तर त्या 50,000 पण पैसे मिळायला मदत होईल. त्याचा राजकीय प्रश्न आहे, 50 खोके, गद्दार अशा प्रकारचे आरोप होत होते. सभागृहाच्या पायऱ्यांवर देखील विरोधकांनी अशा स्वरूपाचे आरोप केले. मात्र दिल्ली कोर्टामधून आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना बोलवण्यात आलेलं आहे त्या सगळ्या आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर. न्यायव्यवस्थेनी एखादी मॅटर त्यांच्या पुढे गेल्यानंतर त्याबद्दल कुणाला बोलवावं, काय बोलवावं, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. कारण आपण संविधानाचा आदर करतो, आपण कायद्याचा घटनेचा आदर करतो. त्याच्यावर कायद्याच्या घटनेच्या अन्यायव्यवस्थेच्या पुढं आणि संविधानाच्या पुढं कुणीच नाही. त्याच्यामुळं ह्या संदर्भामध्ये बोलवलं तर पहिल्यांदा त्यांचे वकील त्यांची बाजू मांडण्याचं काम करतील. खरंच काही झालं आहे का? आता मध्ये तुम्हाला आठवत असेल की मुंबईमध्ये ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आलेल्या होत्या, त्यावेळेस राष्ट्रगीतावरून काही गोष्ट घडलेली होती, तर तशाही प्रकारचं समन्स त्यांना काढण्यात आलं. त्या व्यवस्था न्यायव्यवस्थेचं काम करते. त्याच्याबद्दल वकील देऊन उद्धवजी, आदित्यजी संबंधित त्याची नोंद घेऊन पुढच्या काही गोष्टी करतील. हे तुम्ही जसं म्हणता तसं आपण एक बघितलं आहे का, काल सुप्रीम कोर्टाने ह्या सरकारला नपुसक सरकार म्हटलेलं आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा सरकारचा कमीपणा नाही का? आम्ही अधिवेशनाच्या निमित्तानं जवळपास 4 आठवडे 18 दिवस म्हणजे वर्किंग डे 18 दिवस होते, आम्ही तेच सांगत होतो की हे सरकार जे काही काम करत आहे त्यांना वाईट वाटतं, त्यांना राग येतो. हे सरकार ह्याला अजून मान्यता म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चालू आहे, त्याच्यामुळं अजूनपर्यंत त्या मॅटरचा निकाल लागलेला नाही आहे. 16 लोकसन्माननीय आमदारांच्याबद्दलचा निकाल त्या ठिकाणी लागलेला नाही आहे. आणि त्याबद्दल बोललं तर सरकारमधल्या प्रमुखांना वाईट वाटतं. आता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आणि तो महाराष्ट्र आज आपण सगळे राहतो
त्या सरकारला जुनी जे कुठे असतील सरकार बदलत असतात, कोण आज जते आहेत काल आम्ही होतो उद्या आणखीन कोण येतील, जनतेच्या मनामध्ये जे असेल 145 आकडा आमदारांचा जो गाठेल ते सरकार त्या ठिकाणी चालवत असतात आज त्यांच्याकडे आहे। परंतु त्यांच्या कारभाराचा काय आता कशा पद्धतीने चाललंय नपुसक असं सुप्रीम कोर्ट म्हणते। आता सगळ्या सरकारमधल्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोष कोणाला द्यायचा त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं। राजकारण आणि धर्म ह्या वेगवेगळ्या गोष्टी करायला पाहिजे असे निरीक्षण नोंदवले, हे आजच नाही हे पहिल्यापासून नोंदवलेलं आहे। आपल्या संविधानामध्ये काय सांगितलंय प्रत्येकाने जातीचा धर्माचा पंथाचा आदर करावा, परंतु तो आदर करत असताना ते त्याच्यातून समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, अंतर पडणार नाही, त्याच्यातून काही वातावरण कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, अशा काही गोष्टी असतात ना। आणि वेळोवेळी न्यायव्यवस्थेने पाठीमागच्या काळामध्ये देखील तुम्हाला आठवत असेल काहींना आमदारकी पण त्यांची रद्द ठरवली, काहींची खासदारकी रद्द ठरवली, काहींना डिस्क्वालिफाय केलं, अशा प्रकारचा इतिहास आहे। आणि त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस महापुरुषांचा आदर करत असतो त्यावेळेस आपल्या सगळ्या महापुरुषांनी शाहू फुले आंबेडकर, राजमाता जिजाऊ असतील, सावित्रीबाई फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, मौलाना आझाद असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे सगळे जे काही महापुरुष आहेत ह्या सगळ्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहित सगळ्यांनी काय आपल्याला शिकवण दिलेली आहे हे कुठंतरी लक्षामध्ये ठेवून त्या पद्धतीनं कारभार केला पाहिजे। दादा गेले काही दिवसापासून हिंदुत्ववादी संघटना त्यांच्याकडनं ठिकठिकाणी मोर्चे देखील काढले जात आहेत, मोठ्या संख्येने जमाव पण रस्ते। याबद्दल सभागृहामध्ये आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलं की अशा पद्धतीनं जे काही संविधानाने आपल्याला घालून दिलेली घडी आहे ती घडी न विस्कटता प्रत्येकाला आपलं मत आपले विचार आपली भूमिका मांडण्याचा अधिकार दिलेला आहे। पण ते मत विचार भूमिका मांडत असताना कुठल्या शब्दांचा तुम्ही वापर करता किंवा आज जे काही मत नोंदवलेले आहे, आता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे, त्यांनी मत नोंदवल्यानंतर सगळ्यांनी त्या गोष्टीचा आदर करून जिथं कुठं सरकारनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे की आपल्याला नपुसक आता आजपर्यंत युगपुरुष यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1960 झाली, 60 पासून आत्ता 2023 आहे, आत्ता एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळ बघितला तर कधी सुप्रीम कोर्टाने कुठल्या सरकारला आपल्या महाराष्ट्राच्या नपुसक म्हटलेलं ऐकलंय? म्हणजे जर सर्वोच्च व्यवस्थाच न्यायव्यवस्थेतली जर तशा प्रकारे म्हणायला लागली तर खरोखरीच ह्या सरकारनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे। ताबडतोब आज त्यांनी मीटिंग घेऊन चर्चा करून कुठं आपलं काय चुकलंय, काय मत नोंदवलेलं आहे, त्यांनी मेहता मला वाटतं मेहतांना त्यांनी ऐकवलं, मेहतांशी संपर्क साधून काय झालं काय नाही, काय कशात आम्ही कमी पडलो, ते कमी पडलेलं ताबडतोब त्याच्याबद्दलची पुढची कारवाई त्यांनी केली पाहिजे। एकाने प्रश्न विचारा दादा, छत्रपती संभाजीनगर मध्ये काल दोन गटात राडा झाला, दगडफेक झाली, जाळपोळ झाली आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती त्या ठिकाणी गंभीर बनते। पोलीस यंत्रणेचं काम असतं प्रत्येक भागातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या बद्दलची, आणि ती चांगली ठेवत असताना कुठल्याही राजकीय दबावाखाली यंत्रणेनी काम करता कामा नये, म्हणजे सगळी गोष्ट व्यवस्थित होती। आता काल जे झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी बंदोबस्त वाढवलेला आहे, काय वस्तुस्थिती घडली कोण ह्याच्या मागचा मास्टर माइंड आहे का, मुद्दामहून अशा प्रकारच्या दंगली घडून आणल्या जात आहेत का, उद्याचा काही वेगळा विचार डोळ्यासमोर ठेवून काही दोन धर्मामध्ये कसं अंतर वाढेल असा काहींचा प्रयत्न चाललाय का, हे सगळं पोलीस यंत्रणेने शोधलं पाहिजे।
आणि ते सगळं थांबवलं पाहिजे. दादा, 2 तारखेला आपली सभा होणार आहे महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरला, आवाहन काय असणार आहे कार्यकर्त्यांना? आवाहन आम्ही दिलेलं आहे, केलेलं आहे. त्या सभेमध्ये जसं सुरुवातीच्या काळामध्ये या 9-10 महिन्यापूर्वी ज्या राजकीय घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या आणि त्याच्यामुळे हे सरकार आलं, ते सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची एक सभा खेडला झाली, ती शिवसेनेची म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणून झाली. त्यानंतर एक मालेगावला आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये झाली आणि त्याच्यानंतर मात्र आमच्या 7 सभा ह्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे आणि कोल्हापूर अशा आणि मुंबई, मुंबईला 1 मेला आहे महाराष्ट्र दिनी कामगार दिनी, अशा प्रकारच्या त्या सभा ठेवलेल्या आहेत. ह्या महाविकास आघाडीच्या नेते तिथं येतील आणि मार्गदर्शन करतील. माझं एवढंच जनतेला आव्हान आहे की संध्याकाळच्या सभा आहे 6:00 त्याच्यामुळं जनतेनी काय सध्याची परिस्थिती देशात आणि राज्यामध्ये निर्माण झाली, विशेषतः राज्यामध्ये, त्या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत आणि त्यालाच धरून गेल्या 10 महिन्यामध्ये पण काय घडलं, जसं काल सुप्रीम कोर्टाने जसं सांगितलं नपुसक, तशा प्रकारे इतर पण ज्या काही बाबी होतात त्या आम्ही लोकांच्या समोर, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, महिलांच्यावर मुलींच्यावर आज अन्याय अत्याचार होत आहेत ते प्रश्न आहेत, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. त्या प्रश्नाला खरं तर राज्यकर्त्यांनी प्राधान्य देण्याची गरज असते, परंतु तसं होताना दिसत नाही. सध्या तणाव आहे आणि अवघ्या 4 दिवसातच आपली सभा होते, काही परिणाम सभेवर जाणवेल? नाही नाही, तोपर्यंत पोलीस यंत्रणा, हीच पोलीस यंत्रणा आमच्या बरोबर पण काम करत होती. पोलीस यंत्रणेने मनात आणलं की पोलीस यंत्रणा 24 तासात सगळी परिस्थिती पूर्वपदावर आणू शकतात. दादा, एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राज्यभर 1,000 कोटी रुपये चा निधी वाटत फिरताय, मात्र नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये बांधकाम विभागातल्या ठेकेदारांना आंदोलन करावं लागतं, बिल मिळत नाही. नाशिक जिल्ह्यातल्या ठेकेदारांना नाही, महाराष्ट्रातल्या ठेकेदारांना. यांनी 30-54 मला वाटतं 50-54 जी कामं केली, ती कामं केल्यानंतर मला पण विरोधी पक्ष नेता म्हणून ही लोक भेटलेली होती. हे बिलं आहेत, ही 2014 का काहीतरी फार पूर्वीची बिलं आहेत. मग मी संबंधित अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला, म्हणलं हे का तुम्ही देत नाही? ते म्हणाले आता आमचे आम्हाला काही 1,000 कोटी रुपये मिळालेले आहेत ह्याला डिपार्टमेंटला, त्याच्यातून काही प्रमाणामध्ये आम्ही तिकडं ते पैसे पाठवतोय. पाठीमागच्या काळामध्ये पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी ते पैसे थांबवलेले होते, कारण ती कामं झाली का नाही झाली, क्वालिटीची आहेत का नाही क्वालिटीची वगैरे ते तपासायला सांगितलेलं होतं. ते सगळा तपास झालेला आहे, त्याच्यावर त्यांना पैसे देणं अतिशय जरुरीचं आहे असं अधिकारी वर्गाचं पण मत आलं. मी नाव घेत नाही, कारण नसताना त्या तुम्ही लागला का आता आमचं अधिकार वापरायला असं काहीतरी म्हणतील, कारण आम्ही पण प्रशासनात अनेक वर्ष काम केलेलं असल्यामुळं अधिकारी सांगतात वस्तुस्थिती काय. तशा प्रकारे त्या खात्याचे मंत्री, बांधकाम खात्याचे रवींद्र चव्हाणांनी आता PWD डिपार्टमेंटला फायनान्सनी निधी दिलेला आहे, तर आंदोलनाची वेळ काम केलेल्या कॉन्ट्रॅक्टरवर येऊ नये. चुकीचं झालेलं असेल थांबवा, काही आमचं म्हणणं नाही, पण योग्य झालेलं असेल तर त्यांचं काम थांबवायची गरज नाही. उद्या ते कोर्टात गेले तर व्याजासकट पैसे द्यावे लागतील, व्याजासकट. दादा, सरकारने जे निरीक्षण नोंदवले नपुसक म्हणून, याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपण राज्यकर्ते म्हणून देखील काम केलं महाराष्ट्रात, सांगतोय ना, माणसाला शर्मिली अपयश आहे ना हे. आता शिंदे फडणवीस सरकारचं अपयशच आहे. राज्य सरकारला जर नपुसक म्हटलं जातं, सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दलची नोंद घेतात, हे सरकारचं अपयश आहे. जितेंद्र आव्हाड पुन्हा यात्रा निघणार आहे, गौरव यात्रा. कुणाची? मी आपल्याला सांगतो, सगळ्या महापुरुषांच्या, सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या बद्दल सर्वांना आदर आहे. त्याबद्दल जे काही मध्ये घडलेलं होतं त्याची चर्चा झाली आणि काही वरिष्ठ लोकांची पण मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे आता इथून पुढं तशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आपल्या कुणाच्या ऐकण्यात किंवा पाहण्यात येणार नाही. पण आज महागाई, पुन्हा सांगतो, महागाई आणि बेरोजगारी आणि हे जे काही चाललेले प्रकार
इथून लोकांचं लक्ष दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही, कांद्याचे पैसे मिळत नाही, कांद्याला भाव नाही किंवा त्याला अनुदान चांगलं देत नाही, अवकाळी पावसाचे पैसे नाही, गारपिटीचे पैसे नाही, ह्या ज्या काही समस्या आहेत ह्याच्यातून लक्ष डायव्हर्ट करण्याच्या करता हे माझ्या माहितीप्रमाणे तो प्लॅन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता जर कुणी असं महापुरुषांच्या बद्दल सगळ्यांनी आदर ठेवला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मला एक सांगा, आता तुम्ही असं सांगताय मला, मधल्या काळामध्ये काही वरिष्ठ लोकांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल पण काय वक्तव्य केली? बरं एकदा नाही केले, एकदा दोनदा तीनदा केली, त्याच्यानंतर इतर पण मान्यवरांच्या महापुरुषांच्या बद्दल केली की नाही? त्याच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल केली, अनेकांच्या बद्दल, महात्मा फुले सावित्रीबाई फुलांच्या बद्दल केली. मग त्यावेळेस अशा पद्धतीनं यात्रा निघाल्या. आता तुमच्या लोकांनी केलं की तिथं दुर्लक्ष करायचं, आणि आता ज्या व्यक्तीनं ज्या नेत्यांनी त्याच्याबद्दलचं वक्तव्य केलं त्याच्यातून झाली ना चर्चा दिल्लीमध्ये, तुम्ही बातम्यात बघितली ना की आता त्या संदर्भामध्ये कुणी काही बोलू नये. आणि महापुरुषांच्या बद्दल आम्हाला सगळ्यांनाच आदर आहे, अभिमान आहे, त्याबद्दल आमचं कुणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून सावरकरांच्या बाबतीमध्ये लगेच तुम्ही वातावरण वेगळ्या पद्धतीनं करण्याच्या करता जी यात्रा काढता, मग ह्या महापुरुषांच्या बद्दल आम्ही तर मोर्चा काढला होता मुंबईला, आम्ही त्याच्या संदर्भामध्ये जाहीरपणे महाविकास आघाडीनं मत नोंदवलेलं होतं, आम्ही या गोष्टीचा धिक्कार केलेला होता, निषेध केलेला होता, सगळं काही केलेलं होतं. पण आम्ही त्याच्यात हे अशा प्रकारे वातावरण वेगळ्या प्रकारचं करायचं हा प्रयत्न केलेला नव्हता. दादा, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल असं सुतो का? मी म्हटलेलो नाही, ज्यांनी म्हटले त्यांना विचारा, तुम्ही माझ्या पुरते मला प्रश्न विचारा. आता एवढं मोठं राज्य, अनेक लोक काही ना काही स्टेटमेंट करतात, हा असं म्हणला तुमचं काय मत आहे, तो तसं म्हणला तुमचं काय. एक मिनिट, म्हणूनच मी म्हणतो जयंत पाटील तुमच्याकडे काल आले होते. जयंत पाटलांना कुठनं माहिती मिळाली मला माहिती नाही, मी ज्यावेळेस भेटेन त्यावेळेस मी म्हणेन पत्रकार मित्रांनी नाशिकला अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता, आपण कुठल्या माहितीच्या आधारे ते बोलला, मग ते ऐकीन, मग तुम्हाला येऊन परत सांगेन. अमरावतीमध्ये जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये 178 बालके व्हेंटिलेटर अभावी दगावलेली. मी तुम्हाला सगळं सांगतो, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कोरोनाचा एवढं गंभीर परिस्थिती होती, परंतु त्याच्यामध्ये प्रथम प्राधान्य ह्या कामाला दिलेलं होतं. आमची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी राबत होती, सगळे पालकमंत्री राबत होते, राजेश टोपे असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, सगळे प्रयत्न करत होते. आणि त्यावेळेस आरोग्य विभागाला जरी आर्थिक परिस्थिती ओढाताणीची असताना देखील जास्तीचा निधी कसा देता येईल आणि त्याच्यातनं ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स, तुमचे वॅक्सिन, बूस्टर डोस ह्या सगळ्या गोष्टीची, जम्बो हॉस्पिटल कुठं अडचण येणार नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेतलेली होती. आणि त्या काळामध्ये बहुतेक महत्त्वाच्या ज्या ज्या ठिकाणी गरज होती तिथं रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे वेगवेगळ्या प्रकारच्या मंजुऱ्या दिल्या. जिथं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं तिथं मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम केलं. आणि राज्यकर्ते कुणीही असले तरी प्रथम प्राधान्य आरोग्याला, शिक्षणाला, ह्या गोष्टीला त्या बाबतीमध्ये द्यायचं असतं, कारण त्याच्यातनंच नवी पिढी तयार होत असते. आरोग्य चांगलं असेल तरच माणूस धडधाकट काम करत असतो. आत्ता देखील मी इतक्यादा शेवटपर्यंत सभागृहामध्ये सांगत होतो, पंतप्रधान तिकडं आढावा बैठकी घेत आहेत, मुख्यमंत्र्यांनी कदाचित घेतल्या असतील, आपण पेपर वाचलं, पण सभागृहाला जे विश्वासात घेऊन सभागृहातल्या सगळ्यांना अधिवेशन संपायच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काय बाबा सध्या कोरोनाची परिस्थिती, आज काही मान्यवरांना, मग भुजबळ साहेब असतील, शंभूराज देसाई असतील, आता यांची नावं हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण घेतो, अशा अनेकांना मास्क, आता मी पण किती दिवस मास्क वापरत नव्हतो पण आज मी मास्क वापरायला सुरुवात केलेली आहे, कारण डॉक्टरच म्हणतात मास्क वापरलं पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे, आपण पण गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्या, आम्ही पण घेतो, असं करून आपण ह्या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं तुम्ही जे अमरावतीच्या बद्दलचं सांगताय ते आरोग्य विभागाने ही बाब अतिशय गंभीरतेने घेतली पाहिजे, वैद्यकीय शिक्षण विभागाने पण गंभीरतेने घेतली पाहिजे. आणि त्याच्यात ताबडतोब हे का घडलं, कोण
ह्याला जबाबदार आहे, कारण आपण तातडीच्या करता निधी हा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे ठेवत असतो त्याच्यातून. आणि मागच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो 2 वर्षात खूप मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर्स घेतली गेले. सुरुवातीलाच ह्यांनी पाठवली, केंद्र सरकारने पाठवली, परंतु त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. मग आपण त्यांची वाट न बघता आपणच मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर्स घेण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. आणि जिथं जिथं ऑक्सिजनचे प्लांट उभे करण्याची, व्हेंटिलेटर्स देण्याची अशी गरज होती तिथं तिथं आपण दिलेले आहेत. परंतु तुम्ही जे सांगितलेलं आहे तोही मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मी त्याही संदर्भामध्ये संबंधित सचिवांशी बोलून किंवा कोण ह्याच्यात हे तर काढावंच लागेल की डॉक्टर ह्याला जबाबदार आहे का, नर्सेस जबाबदार आहे का, पॅरामेडिकल स्टाफ जबाबदार आहे का, त्यांच्यावर असणारे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहे. कारण औषधाला, इंजेक्शनाला असल्या बाबतीमध्ये पैसा हा कधी कमी पडून द्यायचा नसतो, हे राज्य सरकारचं काम असतं. आणि आत्ताच अर्थसंकल्प झालेला असल्यामुळे निधीची पण कुठली अडचण येण्याचं कारण नाही. धन्यवाद.